नमस्कार मित्रांनो, आज आपण सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील ही एक लेटेस्ट आलेली अपडेट आहे। औरंगाबादमध्ये मित्रांनो एक मेट्रो बनणार अशी न्यूज आली तर लोक म्हणा लागले की तिथे लोकसंख्या नाही, हे नाही ते नाही, असे अनेक क्वेश्चन या ठिकाणी कमेंटमध्ये मला आलेले आहे। परंतु एक लेटेस्ट आलेल्या अपडेटनुसार मित्रांनो औरंगाबाद मध्ये एक नाही तर दोन मेट्रो धावणार आहेत असे केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी एका बैठकी दरम्यान सांगितले आहे। नमस्कार मित्रांनो, जीके 24 तास मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण औरंगाबाद मेट्रो विषयी या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर पाहूया या ठिकाणी आलेल्या अपडेट नुसार काय आहे। तर शहरामधील बहुचर्चित अशा प्रस्तावित चिखलठाणा ते वाळूज अखंड पुलासोबतच या मार्गावर एक मेट्रो रेल्वे प्रकल्प साकारण्याची योजना या ठिकाणी औरंगाबाद महापालिकेने आखलेली होती। त्यासाठी स्मार्ट सिटी मार्फत प्रकल्प व्यवस्थापक त्यानंतर संस्था नियुक्ती करण्याचा निर्णयही झाला होता। मात्र औरंगाबादमध्ये एक नाही तर दोन मेट्रो रेल्वे धावण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांचे या ठिकाणी भरपूर प्रयत्न सुरू आहेत। या दोन मेट्रो मार्गासाठी आधी प्राथमिक आराखडा आणि नंतर DPR तयार करण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी केंद्रीय अर्थराज्यमंत्री यांनी एका ठिकाणी दिलेली आहे। मित्रांनो, कोणत्या कोणत्या दोन मार्गावर मेट्रो धावणार आहेत याबद्दल पाहूया। तर या ठिकाणी पहिली आहे शेंद्रा ते वाळूज पंढरपूर या मार्गावर मेट्रो प्रकल्प साकारण्याची औरंगाबाद महापालिकेची पूर्वीची योजना होती। केंद्रीय मंत्र्यांच्या प्लॅनमध्येही या मार्गाचा समावेश आहे। यानंतर दुसरा मार्ग असा आहे बिडकीन ते हारसूल या मार्गावरही मेट्रो रेल्वेचा प्रकल्पाची योजना असल्याची या ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिलेली आहे। मित्रांनो, प्रकल्पासाठीची प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे याबद्दल पाहूया। तर केंद्रीय अर्थराज्यमंत्री यांनी शहरात झालेल्या एका मीटिंग दरम्यान शहरातील विकास कामाचा आढावा घेण्यात आला। या दोन्ही प्रकल्पासाठीचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात येणार असून नंतर DPR तयार केला जाईल असे डॉक्टर यांनी सांगितलेले आहे। रेल्वे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार करण्याचे काम सुरू झालेले आहे। यासाठी औरंगाबाद महापालिका आणि महामेट्रो कंपनी तसेच राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाचे अधिकारीही देखील या बैठकीला आवर्जून उपस्थित होते। औरंगाबाद शहरात डबल डेकर पूल बनवून मेट्रोचे काम करावे यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री व नागरी विकास मंत्री यांच्याकडे दिल्लीत प्रस्ताव सादर केला जाईल अशी माहिती या ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांनी दिलेली आहे। या बैठकीला महानगरपालिकेचे प्रशासक त्यानंतर स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनचे अतिरिक्त आयुक्त आणि शहरातील मुख्य अभियंता असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। यांच्यासह मेट्रोचे अतिरिक्त कार्यकारी व्यवस्थापकीय तसेच महामेट्रोचे सर्व व्यवस्थापक यावेळी या मीटिंग दरम्यान उपस्थित होते। तर ही एक मित्रांनो लेटेस्ट आलेली अपडेट मराठवाडा विभागातून औरंगाबाद जिल्ह्यातील मी आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे। व्हिडिओला आवर्जून एक सबस्क्राईब आणि लाईक करा, तसेच शेअरसुद्धा करा। तर भेटूया मित्रांनो एक नवीन पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।